ओके, तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये स्क्रीनवर दिसत असेल आपला पाठ क्रमांक 9, वाचूया आणि गिरवूया. या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. पहा, याच्यामध्ये तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत. या प्रत्येक चित्रांच्या नावाखाली तुम्हाला काही नावे दिलेली आहेत. त्या नावांना तुम्हाला नंतर काय करायचं आहे, पेन्सिलीने गिरवायचं आहे. सगळ्या स्टुडंटकडे आता मराठीची पुस्तकं अवेलेबल असतील. आपण नंतर ज्यावेळेस शिकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे शब्दांना काय करायचं आहे ते आपल्याला छानपैकी पेन्सिलीने गिरवायचं आहे. ओके, सुरुवातीला हे जे चित्र आहे हे चित्र कशाची हे आता आपण पाहणार आहोत. ते मी तुम्हाला एकदा समजावून सांगते. याच्यामध्ये पहा, पहिलं जे चित्र आहे, पहिलं चित्र आपलं कशाचं आहे तर पेनाचं आहे. दुसरं चित्र आहे ते वहीचं चित्र आहे. त्यानंतर आहे फळा, त्यानंतर आहे रिक्षा, नंतर कैरी, रुपया, पेरू, अंगठी, पोलीस, चौक, ऊस, पपई, एक, लसूण, तबला आणि नंतर आहे खोका. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिले. प्रत्येक चित्रांना कशा पद्धतीने मराठीमध्ये उच्चारले जाते, त्यांचे कोणते अक्षर असतात, कोणते शब्द असतात, हे याच्यामध्ये आपल्याला छानपैकी सांगितलेले आहे. तर सुरुवातीला पहा, याच्यामध्ये हा तुम्हाला पेन हा दिसत आहे. या पेन या शब्दामध्ये पहा, सुरुवातीला प आहे, न ला काय केलेलं न आहे, त्यानंतर प वर काय केलेलं आहे, एक मात्रा दिलेला आहे. एक मात्रा देऊन काय होतं तर आपल्या इथे काय होतंय, नवीन पेन हा एक शब्द तयार होत आहे. त्या पद्धतीने काय आहे तर वही, वहीला काय केलेलं आहे तर फळा दुसरी विलांटी दिलेली आहे. त्यानंतर फळा, फळामध्ये ळला एक काणा देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे आहे रिक्षा, रिक्षामध्ये काय आहे तर रला पहिली विलांटी देण्यात आली आहे. त्यानंतर शला पहिला एक काणा देण्यात आला आहे. त्याच पद्धतीने पुढे काय सांगितलेलं आहे की कैरी, कैरीला दोन मात्रे, रला दुसरी विलांटी, आपला शब्द तयार झाला आहे कैरी. त्यानंतर रुपया, रुपयामध्ये आहे र, त्यानंतर र ला पहिला उकार दिलेला आहे. त्यानंतर य, यला काय आहे तर एक काणा आहे. त्याच पद्धतीने आहे पुढे पेरू, पेरू याच्यामध्ये एक काना, त्यानंतर र ला दुसरा उकार पेरू. नंतर आहे अंगठी, त्यानंतर अंगठीला अनुस्वार आहे अला. नंतर आहे ठला दुसरी विलायंटी. त्याच पद्धतीने पोलीस या शब्दामध्ये प ला एक काना एक मात्रा आहे, ल ला दुसरी विलायंटी आहे. ओके, अशा पद्धतीने आपला शब्द तयार झालेला आहे पोलीस. त्यानंतर आहे पुढे चौक, चौकला एक काना दोन मात्रे अशा पद्धतीने आहे. तर हे काय होतं शब्द आपला तयार, चौक. नंतर पुढे आहे ऊस, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे पपई, नंतर आहे एक, नंतर आहे लसूण, लसूण मध्ये आहे स ला दुसरा उकार आहे. तबला मध्ये ल ला एक काणा देण्यात आलेला आहे, झ आहे एक काणा एक मात्रा. नंतर क ला पुन्हा एक काय केलेला आहे, काणा देण्यात आले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे, आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेले आहे. प्रत्येक चित्रांच्या खाली काय केलेलं आहे तर नावं देण्यात आली. ठीक आहे, हे नावं कशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये कशा पद्धतीने तयार झाले की प्रत्येक शब्दावरून, प्रत्येक अक्षरावरून काय झालेलं आहे तर शब्द तयार झालेला. याच्यामध्ये थोडक्यातच काय की आपले बाराखडी जे आपण वापरतो, बाराखडीमध्येच आपले काना मात्रा विलांटी या सगळ्यांचा वापर करून काय करत असतो तर मराठीमध्ये हे वेगवेगळे असे शब्द तयार होते. तर ते आपल्याला याच्यामध्ये सांगितले आहे की कशा पद्धतीने शब्द तयार झाले. तुम्हाला सर्वांना हे व्यवस्थित आता लक्षात आले असतील की चित्रांच्या आधारे आपल्याला काय केलं तर वेगवेगळे नावं आपल्याला दिलेले आहेत. त्या नावांना आता आपल्याला गिरवायचं आहे. सुरुवातीला आधी गिरवण्याआधी आपण हे सर्व नावं काय करूया तर वाचूया. वाचण्यासाठी आपण इथे आपले स्टुडंट अवेलेबल आहे तर स्टुडंटला आपण एक एक करून अनम्यूट करूया. रिजवाना टीचर, रिजवाना टीचर आर यू देयर? यस टीचर. टीचर यहाँ पे अभी रोल नंबर जो हम लोगों के बच्चे यहाँ पे बताए गए हैं, बट उनमें से सब एक एक वन बाय वन करके एक एक स्टूडेंट को अनम्यूट करके मैंने जो यहाँ पे स्क्रीन दिखाई उन बच्चों को रीड करने के लिए देना है. ओके, फ्रॉम 1 to 10 रोल नंबर. हाँ, 1 to 10 यहाँ पे बच्चों ने हैंड रेस किया है. उन सब बच्चों को यहाँ पे टीचर, उन बच्चों ने हैंड रेस किया, उन बच्चों को यहाँ पे एक एक करके वन बाय वन करके उनको अनम्यूट कर दो, वो बच्चे यहाँ पे रीड करेंगे. ओके, अदर रोल नंबर स्टूडेंट प्लीज लोअर योर हैंड. रोल नंबर 21, 47, 61 लोअर योर हैंड. जो स्टूडेंट वैसे रहेंगे तो उन बच्चों को वहाँ पे टीचर चांस नहीं दिया तो भी चलेगा, लेकिन जो स्टूडेंट 1 to 10 में है उनको सिर्फ हम लोगों को चांस देना है. ओके, अनवी टीचर ने तुम्हारा अनवी केल्यानंतर लगेच तुम्हारा रीडिंग करायचं आहे. ओके,
के वाच बाळा कोणाला अनम्यूट केलंय ए वही पेन वही फळ फळा 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 रिक्षा कैरी रुपया पेरू अंगठी पोलीस चौक ओके बेटा नाउ नेक्स्ट नेक्स्ट स्टूडेंट टीचर टीचर हेलो टीचर हाँ यस बेटा तुला स्क्रीन वर नाव दिसतात का Yes. हाँ वाच फटाफट पेन खुला रिक्शा कटी रुपया पेरू अंगी सब उस पपाया एक लसून तबला झोका ओके गुड त्याच्यामध्ये फक्त हे जे पपई हा जो शब्द आहे पपई शब्दामध्ये पपई असं बोलायचं आहे पपया नाही ओके पपाया आपण इंग्लिश मध्ये बोलतो मराठी मध्ये पपई ओके गुड ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट स्टुडंट चा टीचर अनम्यूट करून द्या बेटा तू आता म्यूट कर स्वतःला टीचर हा वाच बाळा हे जे शब्द तुला दिलेले आहे स्क्रीन वर रिक्षा एना वही ओला हला वल्ला रिक्षा अंगूठी रिक्षा अंगूठी 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 नाही बेटा अंगठी अंगठी पोलीस चौक 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 ऊस अपई एक लसूण तबला ओके गुड त्यानंतर दुसऱ्या स्टुडंटला टीचर चान्स द्या म्यूट करा आता बाळा तू थँक्यू टीचर ओके टीचर नेक्स्ट स्टुडंटला चान्स द्या रिजवाना टीचर यस टीचर टीचर नेक्स्ट स्टुडंटला चान्स द्या लगेच त्या स्टुडंट रेडिंग झालंय कधीच यस 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 टीचर यस टीचर ज्या स्टुडंटचं रीडिंग झालेलं आहे हा एक मिनिट गोपिका ज्या स्टुडंटचं रीडिंग झालेलं आहे अशा स्टुडंटनी लगेच हँड डाऊन करायचं आहे कारण की मग टीचरांना कन्फ्युज होतात कोणते कोणते स्टुडंट आहेत ज्या स्टुडंटचं रीडिंग झालंय त्यांनी पटकन हँड डाऊन करा म्हणजे बाकीच्या स्टुडंटला आपल्याला चान्स देता येईल ओके टीचर यस टीचर आय एम म्यूट माय सेल्फ जस्ट वेट बेटा यस टीचर अब्दुल रहीम टीचर एक मिनट अब्दुल रहीम शी अपन बोलिया जरा अब्दुल रहीम मैंने आपको अनम्यूट किया है टीचर इसको आपने फिर से ऐड किया है लगता है अब्दुल रहीम शायद गलती से हो गया अब्दुल रहीम वेट एक मिनट आपको हम अनम्यूट करती हूँ मैं जस्ट वेट